बोलणार, पण आम्ही पेट्रोल विचारात घेत नाही, आम्ही डिझेल विचारात घेत नाही, आम्ही घरातला गॅस विचारात घेत नाही, आम्ही पडलेल्या रुपयाची किंमत विचारायला घेत नाही. पडलेल्या रुपयाबद्दल मोदी साहेब काय म्हणाले होते ते आम्ही विचारात घेत नाही. की देश का रुपया जब गिरता है तब देश की इज्जत उतर जाती है, असे त्यांचे बोल आहेत. आज भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतका रुपया खाली गेला आहे. म्हणजे आता तर माझ्या भाषेत, मोदींच्या भाषेत सांगायचं झालं तर भारताची चड्डीच काढली आहे. ते तर म्हणाले फक्त इज्जत नीचे जाते, मी तर म्हणतो इतका रुपया खाली गेला आहे की चड्डीच काढली आहे भारताची. त्याच्यावरही कोणी बोलत नाही, कारण का आपल्याला भोंग्यांवर बोलायचं असतं, आपल्याला जातीवर बोलायचं असतं, आपल्याला धर्मावर बोलायचं असतं. पण एक भारताच्या नागरिकांनी लक्षात ठेवायला पाहिजे, पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, बांगलादेश आणि श्रीलंका हे पाचही देश जात वर्चस्ववादामुळे, समूह वर्चस्ववादामुळे, धर्मव्यवस्थेमुळे त्यांचं काय वाटोळं झालं ते आपण बघतो आहे. आपल्याला पाचही बाजूनी जो देश आहेत सगळे जळून खाक झालेत. खाक खायचे वांदे आहेत खायचे, आपण त्याच्यात तर काही शिकणार असू तर ठीक. थँक्यू, धन्यवाद.